पण ह्या 8-9 वर्षामध्ये जे हुकुमशाहीचं राजकारण चाललं आहे, विरोधकांना संपवण्याचं काम चाललं आहे, आणि प्रत्येक कार्यकर्ता हा टार्गेट करून त्याच्यावर कुरघोड्या करण्याचं काम करेल, त्याच्यामध्ये त्यांनी पर्वती मतदारसंघात एका दिवसात वळवला आणि तो वळवला तर भाजपच्या मतदार भाजपच्या उमेदवाराकडे वळवला. येणाऱ्या काळामध्ये चंद्रकांत पाटील जिथं जिथं दिसतील तिथं तिथं आंदोलन करणार, अगदी त्यांच्या घरी सुद्धा, कुठं तिथं दिसन तिथं. माझं त्यांचं काहीच वाकडं नाही, पण ह्या समाजामध्ये मला लोक नाव घेतात आणि त्यामुळे त्यांना असं लक्षात आलं. महाराष्ट्रात लक्षवेधी ठरलेली कसबा पोटनिवडणूक आणि त्यामध्ये काँग्रेसचे आमदार रवींद्र दिंगेकर यांनी विजय मिळवला. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि दंगेकर यांच्या शाब्दिक चकमक आपल्याला पाहायला मिळाली. आता एक नवीन दंगेकरांनी त्यांच्यावर आरोप केलेले आहे की माझ्या मतदारसंघातील त्यांनी निधी पळवलेला आहे, त्याच संदर्भात त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. नेमकं काय तुमचा आक्षेप आहे? कैलासवासी मुक्ताताई टिळक यांच्या निधनानं ही पोटनिवडणूक झाली. महाविकास आघाडी म्हणून मला उमेदवारी दिली आणि त्यामध्ये कसबा विधानसभेतल्या नागरिकांनी मला विजय केलं. पण ह्या निवडणुकीमध्ये तुम्ही ऐकलं असेल की चंद्रकांतदादा पाटलांनी जाहीर केलं की दंगेकर निवडून आले तरी आम्ही त्यांना निधी देणार नाही. म्हणजे त्यांचं हे वाक्यच हुकुमशाहीचं होतं. आणि मुक्ताताईंनी ज्या पद्धतीनं ह्या मतदारसंघात काम करण्याचं ठरवलं आणि मी विजय झालो त्या दिवशी सांगितलं की मुक्ताताईंचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम मी करणार कार्यकर्ता म्हणून. किती आम्ही राजकीय विरोधक असलो तरी पुण्याची संस्कृती की एकदा निवडणूक संपली की आम्ही एकत्र असतो आणि नागरिकांच्या सुखसुविधासाठी आम्ही कटिबद्ध असतो हे मुक्ताताईंना बी माहीत होतं आणि मला बी माहीत होतं. कारण आम्ही महानगरपालिकेत 30 वर्ष एकत्र काम केलं आणि एकत्र काम करताना आमचे एकमेकाचे विचार जुळत होते. पण ह्या 8-9 वर्षामध्ये जे हुकुमशाहीचं राजकारण चाललं आहे, विरोधकांना संपवण्याचं काम चाललं आहे आणि प्रत्येक कार्यकर्ता हा टार्गेट करून त्याच्यावर कुरघोड्या करण्याचं काम करेल त्या पद्धतीने त्यांनी आमच्यावर करत आहेत. पण मग वस्तुस्थिती खरी आहे, पण हे करू दे आमच्यावर. पण ज्या स्वाभिमानी मतदारांनी मला निवडून दिले, ज्या स्वाभिमानी कसबा मतदारसंघातला मतदार आहे, त्यांच्यावर कुरघोडी करू नका अशी आम्हाला त्यांची विनंती आहे. कारण शेवटी हा मतदार राजा आहे आणि ह्या मतदार राजाला जर तुम्ही दुखत राहिला तर तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये त्याचं उत्तर मिळणार. परंतु हे जर बजेट परत मिळलं नाही. किती तुमचा निधी होता नेमका? हा निधी कसबा मतदारसंघात 10-12 कोटी होता. त्याच्यामध्ये त्यांनी पर्वती मतदारसंघात एका दिवसात वळवला आणि तो वळवला तर भाजपच्या मतदार भाजपच्या उमेदवाराकडे वळवला. म्हणजे चुकीच्या पद्धतीने चाललेलं राजकारण आहे, कुरघोडीचं राजकारण आहे आणि ह्याला पूर्णपणे जबाबदारी चंद्रकांत पाटलाची. आणि त्यांच्या हे लक्षात येत नाही की मुक्ताताई त्यांच्या पक्षाच्या होत्या आणि त्यांचंच काम मी करतो आहे हे त्यांना आठवत नाही. फक्त कुरघोडी करायचं असं त्यांचं काम आहे. आणि भारतीय जनता पार्टीची पद्धत आहे की माणूस गेला तर त्याला विसरून जातात. आम्ही खासदार बापराव साहेबांचं बी बघितलं आणि मुक्ताताईंचं बी बघितलं आणि त्यांची पद्धत ही चुकीची आहे. पण आम्ही राजकीय एकमेकाचे शत्रू असलो तरी आम्ही समाजासाठी एकत्र येतो. आणि जो टिळक घराण्यावर जो अन्याय केला आहे, जो मुक्ताताईंच्या विचारावर अन्याय केला आहे, त्याचा आम्ही निषेध करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये चंद्रकांत पाटील जिथं जिथं दिसतील तिथं तिथं आंदोलन करणार, अगदी त्यांच्या घरी सुद्धा, कुठं तिथं दिसन तिथं करणार. म्हणजे करणार, कारण शेवटी हा स्वाभिमानी मतदारसंघाचा अपमान हा मी सहन करणार नाही. चंद्रकांत दादा आणि रवींद्र दंगेकर यांच्यात वारंवार शाब्दिक चकमक होती. कधी मीटिंगमध्ये तुम्ही म्हणता त्यांनी माझ्याकडे बघितलं पण नाही, काही बोलले पण नाही. त्यानंतर परत आता तुम्ही म्हणता त्यांनी माझा निधी पळवला. चंद्रकांत दादा असं म्हणाले होते हुईज दंगेकर, तेव्हापासून हा वाद चालला. नेमकं वाकडं काय तुमचं दोघांचं? माझं त्यांचं काहीच वाकडं नाही, पण ह्या समाजामध्ये मला लोक नाव घेतात आणि त्यामुळे त्यांना असं लक्षात आलं की जिकडं जातील तिकडं दंगेकर दिसतो. म्हणून त्यांनी ते वाक्य त्यांच्या हातून आलं हुईज दंगेकर, म्हणजे अपमान करण्यासारखं वाक्य होतं की हा कोण दंगेकर. पण हा समाजाने स्वीकारलेला कार्यकर्ता म्हणून मी म्हणलो मी रवी दंगेकर. आणि त्याच निवडणुकीत त्यांनी सांगितलं की हा निवडून आला तरी ह्याला आम्ही बजेट देणार नाही. म्हणजे हुकुमशाहीचं राजकारण त्यांनी त्या स्टेजवरनंच दाखवलं आणि त्याचं उत्तर कसबा मतदारसंघाने त्यांना दिलेलं आहे. पण त्यांनी कृतीत आणलं, राजकारणाच्या स्टेजवर वेगळं बोलायचं असं समाजासाठी दोघांनी एकत्र यायचं ते विसरून गेले आणि तोच राग धरून त्यांनी आज कसबा मतदारसंघातल्या नागरिकांवर अन्याय केला. माध्यम प्रतिनिधींनी काल अजित पवारांना विचारलं की तुम्हाला सुपर पालकमंत्री म्हणून असं बोललं जात आहे, तेव्हा त्यांनी माध्यम प्रतिनिधींना म्हणलं की तुमच्या तोंडात साखर पडो, म्हणजे त्यांची एक सुप्त इच्छा आहे. तर पालकमंत्री म्हणून चंद्रकांतदादा तुम्हाला आवडतील की अजितदादा झाले तर आनंद होईल? नाही तर तो त्यांच्या दोघांचा प्रश्न आहे, कोणी व्हायचं ते दोघं ठरवतील, ते त्यांचे फडणीस बसले ते ठरवतील कोणाला खायचं, तो विषय माझा नाही आहे. माझा हा विषय आहे की माझ्या कसबा मतदारसंघातल्या नागरिकांचा
जो अपमान केला आहे त्याचा बदला घेण्याचं काम मी करणार आहे. मग लोकशाहीच्या पदवी घेणार. नक्कीच हे होते रवींद्र धंगेकर की माझ्या मतदारसंघातील जो निधी होता तो चंद्रकांत पाटलांनी पर्वती मतदारसंघामध्ये वळवलेला आहे आणि तो परत त्यांनी जर दिला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून किंवा चंद्रकांत पाटलांच्या घरासमोर जाऊन आंदोलन करण्याचा त्यांनी इशारा दिला आहे. विष्णू सानप, लेट्स अप मराठी, पुणे.